श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वंदे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रपुत्रौ कल्याणं करुणामयं नमः चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मपरम् महत्वाचे मुद्दे या दशक समर्थाने मांडले या दशका फार महत्वाचे मुद्दे मांडले आहे हे मी म्हणत आहे। तसं तर प्रत्येक दशकच सुंदर आहे, चांगला आहे, साधकांसाठी आहे, आपल्या सर्वांसाठी आहे, पण या दशकामध्ये गुरु आणि शिष्याचं वर्णन आहे आणि अध्यात्मामध्ये गुरु शिवाय तर आपण काहीच करू शकत नाही, म्हणून हा दशक फार इम्पॉर्टंट आहे। चौथ्या दशकामध्ये आपण पाहिलंय की नवधा भक्ती समर्थांनी सांगितली, भक्ती साधना, आणि भक्ती साधना ऐकून शिष्याच्या मनामध्ये आता हा विचार आला आहे की ही भक्ती आता माझी आणखी वाढली पाहिजे आणि भगवंत कोण आहे हे मला आणखीन अधिक म्हणजे चांगल्या रीतीने जाणलं पाहिजे, कारण आता त्याला हे कळलं आहे की खरं कल्याण त्याचं भगवत दर्शनामध्येच आहे, भगवत तत्वाच्या जाणीव मध्येच आहे। तर आता ती भक्ती कुठे मिळेल आणि भक्ती म्हणजे काय, कोण मला सांगेल की देव कुठे आहे आणि कसा आहे आणि त्याच्याशी माझा काय संबंध आहे। जसं स्वामी विवेकानंद विचारायचे सर्व संतांना साधूंना की तुम्ही देव पाहिलाय का, रामकृष्ण परमहंसच त्यांना भेटले, त्यांनी ठाम निश्चयाने सांगितलं की हा मी पाहिलाय, तुझ्यापेक्षा जास्त स्पष्ट मला तो दिसतो। तर असा कोणी तत्वदर्शी महापुरुष, आत्मज्ञानी त्याला म्हणू आपण, ब्रह्मज्ञानी म्हणू, तोच आपल्याला भगवत तत्वाचं जे रहस्य आहे, भगवत तत्व काय आहे हे समजावून सांगतो। तर आता तो शोध घेतो की कोण आहे तो, म्हणून इथे पुढच्या या दशकामधील पहिला जो विषय आहे तो गुरु निश्चय। त्याचा हा निश्चय झाला आहे की अध्यात्म मार्गावर चालण्यानेच माझं कल्याण होईल, माझा उद्धार होईल। नुसतं प्रापंचिक गोष्टी, जागतिक वस्तू, लौकिक वस्तू या मिळवण्यामुळे काही जास्त अर्थ नाही आहे। तिथलच्या तिथेच मी राहतो, कुठे काही पुढे वाढत नाही। जसं त्या जिम मध्ये सायकल लोक चालवतात, घुटणे म्हणजे आपल्या गुडघ्यामध्ये कोणाला त्रास आहे, जॉईंट्स मध्ये त्रास आहे, तर एक एक्सरसाइज साठी ती सायकल असते, एक पहियाची, एक चाक ते फिरवतात
पण ती कुठे तुम्हाला नेत नाही, म्हणजे डिस्टन्स काही त्यांनी अंतर काही आपण म्हणजे पुढे जात नाही, तिथे तिथे राहतो, नुसतं थकायला होतो फक्त, कॅलरीज बर्न होतात. त्याचप्रमाणे जगातील किती वस्तू आपण मिळवल्या तरी आपण मानसिक किंवा बौद्धिक दृष्टीने काही पुढे जात नाही, म्हणजे स्वतःची ओळख होत नाही किंवा आपल्या मनामधील अज्ञान जात नाही, भ्रांती जात नाही. तर हा निश्चय एकदा झाला की अध्यात्माची गरज आहे, एकदा हा निश्चय झाला की मग गुरुचा निश्चय, एकदा हे ठरलं की हा आता मला हे समजायचंय मिळवायचंय, मग आता तो सत्संग करतो, इकडे तिकडे फिरतो. आणि त्या संतांपैकी एका संताला तो काय करतो, गुरु मानतो, निश्चय होतो त्याचा की हाच मला माझं मार्गदर्शन करेल. आणखीन काय करायचं आहे ते तर सांगेल. म्हणून इथे म्हणतात गुरु निश्चय. आणखीन ते ह्याला कळलेलं आहे, पाच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतच गेले. जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत काय अज्ञानामध्ये जो प्रवाह आहे आपला तो चालूच राहील. अनादि मायया सुप्त यदा जीव प्रबुद्धते, मांडुक्य कारिकावर म्हटलेलं अनादि माया. केव्हापासून आपण अज्ञानी आहे आपण काही म्हणू सांगू नाही शकत. आणि जर गुरु आपल्याला मिळाले नाही किंवा सत्संग आपण केला नाही तर इट विल बी कंटिन्यू, म्हणजे ते अज्ञान चालूच राहील आणि अज्ञानामुळे जन्म मरणाचा चक्र चालूच राहील. म्हणून एक हा प्रवाह आहे, प्रवाह आहे. त्या नदीच्या प्रवाहामधून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर म्हणे काही होडी पाहिजे, ती जर मला मिळाली सापडली तर ती मला काठावर घेऊन येईल. तर सद्गुरु जणू काही होडी आहे, नाव आहे, लाईक बोट. भवती भवार्णव तरणे नौका असं भजगोविंद मध्ये म्हटलेलं आहे. तर म्हणून इथे आता मी परत सगळ्या ओव्या म्हणत नाही, कारण तुम्ही सगळ्या ऐकलेल्याच आहे आणि तुम्ही सविस्तर सगळं वर्णन ऐकलेलं आहे. तर थोडं वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टीने, वेगळ्या अँगलने मी सांगत आहे. इथे समर्थांनी एक ओवी लिहिली की ज्याचा असं वाटतं की माझा मोक्ष झाला पाहिजे तर त्यांनी सद्गुरु करावा. हा, ज्याला मोक्ष नकोय त्याला सद्गुरूची काही गरज नाहीये. अजून त्याच्या मनामध्ये इच्छाच उत्पन्न झाली नाही, जबरदस्ती कोणी गुरु नाही बनू शकत. स्वतःहून जोपर्यंत मला इच्छा होत नाही की मला आता कोणी एक पाहिजे गाईड, तोपर्यंत गुरु अवेलेबल आहे पण तो कोणाला गुरु मानणार नाही. असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु विना मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. मला मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे हे जर त्याने ठरवलं आहे, निश्चय झाला आहे. आता त्याला असं जर तो असं म्हणेल की एक दिवस अपवाप मला मोक्ष मिळेल तर म्हणे असं नाही होणार, कल्पांती न घडे. कोणीतरी गुरु तर एक म्हणजे लागेलच. आता जेव्हा असा निश्चय त्याचा झाला मग इथे दुसऱ्या समासामध्ये गुरु लक्षण केलेले आहे, सद्गुरूंचे लक्षण. आता बघ गुरु अनेक आहे, इथे वर्णन केलेलं आहे की अनेक लोक अनेक विद्या शिकवतात, पण इथे गुरु म्हणजे सद्गुरु आणि सद्गुरु म्हणजे सत वस्तूला जो दाखवतो त्याला म्हणतात सद्गुरु किंवा त्याला श्री गुरु म्हटलेला आहे. श्री म्हणजे
ही संपत्ती, संपत्ती म्हणजे ज्ञान रूपी संपत्ती, सद्गुरु म्हणजे ब्रह्म वस्तू त्याला सत आपण म्हणतो, जी नेहमी राहणारी वस्तू आहे सत। गुरु शब्दाचा तसा जर आपण संस्कृत भाषेप्रमाणे अर्थ घेतला तर गुरु म्हणजे काय, तर म्हणे गुकार अंधकार रुकार निरोधक, अंधारा अंधारापासून जो आपल्याला प्रकाशाकडे नेतो तो आहे गुरु। ही सोपी परिभाषा आहे अगदी पहिली, गुरुचं लक्षण हेच। लक्षण म्हणजे काय आधी हे समजायला पाहिजे। लक्षण म्हणजे लक्ष ते अनेन इति लक्षण, ज्याच्याद्वारे आपण इंडिकेट करतो, संकेत करतो, त्याला म्हणतात लक्षण। तर ज्यामध्ये हा गुण आहे की जो आपल्याला अंधारापासून उजेडामध्ये नेतो, आणि ते अंधार आणि उजेड म्हणजे अज्ञान आणि ज्ञान, तो आहे गुरु। त्यानंतर दुसरं लक्षण असं म्हटलेलं आहे, गृह्णाती उपदिश्यती इति गुरु, जो आपल्याला काय उपदेश करतो तो आहे गुरु। गुरुचं मुख्य लक्षण आहे ते, तो उपदेश करून आपल्याला समजवतो की काय सत्य आहे काय असत्य आहे। हे पण एक असतात अवधूत संत, अवधूत असतात, परमहंस असतात, संतांमध्ये सुद्धा वेगवेगळी कॅटेगरी। तर ते काय असतात, ते स्वतःमध्ये रममाण असतात, ते जास्त उपदेश वगैरे करत नाही। हा, त्यांच्याकडे पाहून आपण काही शिकू शकलो तर ठीक आहे, पण ते स्वतःहून काही बसून असं उपदेश करत नाही। पण जेव्हा आपण सद्गुरु म्हणतो, सद्गुरु म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, ज्यांनी शास्त्र ऐकले आहे, ग्रंथ काय आहे माहित आहे, आणि ग्रंथाचं ज्ञान त्याला एकदम करामलकवत हातामध्ये जसं आपण आवळा ठेवतो तर किती स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे त्याला सगळं काही स्पष्ट स्पष्ट असते। नॉलेज असं वेग नॉलेज नाहीये, तर त्यांनी सगळं ऐकलंय। आणखीन फक्त शाब्दिक किंवा बौद्धिक ज्ञानच नाहीये, तर ब्रह्मनिष्ठ तो त्याच्यामध्ये स्थित झालेला आहे। म्हणून सद्गुरूंना ब्रह्मनिष्ठ म्हटलंय, आणि त्यांना म्हटलेलं आहे आचार्य। आचार्य शब्द सुद्धा येतो, शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, सगळे आचार्य आहे, वल्लभाचार्य, म्हणजे हे त्या ज्ञानाला शिष्यांपर्यंत नेतात, ज्ञानाचं दान करतात। आचार्य म्हणजेच आचिनोति शास्त्रार्थां, आचार्य स्थापयत्यपि, स्वतः आचरण करतात आणि त्या शिष्याला सुद्धा आचरण करावयास लावतात। तर हे सगळे गुरुचे लक्षण आहे। गुरु म्हणजे गुरुजी सांगतात की तो गुरु गुरु सिखाय वो गुरु, हिंदीमध्ये म्हणतात। गुरु म्हणजे रहस्य, आत्म्याचं रहस्य, परमात्म्याचं रहस्य, कर्म काय आहे, भक्ती काय आहे, वैराग्य काय आहे। सर्वसाधारणपणे हे काही कळत नाही, नुसते आपल्याला समोर शब्द असतात, पण त्याचा गूढार्थ, मतितार्थ, लक्षार्थ, इंडिकेटिव्ह मिनिंग, इनडायरेक्ट मिनिंग, ते आपल्याला काही माहीत नसतं। शब्द आपल्या समोर असतात, पण जोपर्यंत गुरु आपल्याला भेटत नाही, ते अर्थ आपल्याला ओपन होत नाही, उघडत नाही। यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु, तस्य ते कथिता यर्था प्रकाशन्ते महात्मना। उपनिषदामध्ये हा श्लोक आलेला आहे की जर सद्गुरूंमध्ये खूप आपली भक्ती असेल, जशी भगवंतामध्ये भक्ती आहे, त्याच लेवलची भक्ती जर गुरुमध्ये असेल, तर सगळे शास्त्र आपल्याला एकदम स्वतःहून ते रिव्हील होते। तस्य ते कथिता अर्थः, त्याचे जे मीनिंग आहे, जे दडलेले आहे, लपलेले आहे, ते सगळे आपल्याला दिसायला लागते। पण आमचे एक स्वामीजी छान म्हणतात की पहा, गुरुशिवाय शास्त्र जे आहे ना मौन आहे, म्हणजे नुसते शब्द शब्द आहे। आता गीतेचे श्लोक आपण पाठ करतो, शब्द तर माहीत आहे, पण त्याच्यामधील अर्थ जोपर्यंत कोणी सांगणारा आपल्याला भेटत नाही, कळत नाही। संस्कृत भाषेचं ज्ञान आहे म्हणून
श्लोक तो म्हणू शकतो. आता लहान मुलं सुद्धा त्यांना आपण गीता पठण स्पर्धा करतोच, सगळे श्लोक पाठ आहे त्यांना, पण अर्थ माहित नाही. अर्थ सांगणारा कोणी पाहिजे. शब्द ज्ञानाच्या पलीकडे म्हणजे आणखी त्याचे डीप. तस गुरु शिवाय हे शास्त्र मौन आहे, म्हणून जो उपदेश करणार आहे तो आहे गुरु. आणि इथे म्हणतात की शिष्यास न लाविती साधने, न करविती इंद्रिय दमन. फार प्रसिद्ध ओवी आहे, ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी ते जावे. जो आपल्याला काही साधन सांगतच नाहीये, साधना कशी करायची किंवा इंद्रिय दमन कसं करायचं, कसं संयम वगैरे कसं करायचं शिकवतच नाही. ते तुलसीदासांनी रामायणामध्ये लिहिलेलं आहे की कलियुगामध्ये कसे गुरु होतील. हरई शिष्य धन शोक न हरई. शिष्याचं पैसा तर तो घेतोय पण शोक हरण करत नाही. तर म्हणे तो काही गुरु नाहीये, नुसतं नावापुरता गुरु आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा ते म्हणतात, तर जो स्वतः ब्रह्मामध्ये स्थित आहे आणखी शिष्याला सुद्धा तिकडे नेतो, आणि ज्याच्या उपस्थितीमध्ये मला शांतीचा अनुभव होतो, माझे भ्रम किंवा अज्ञान दूर होतात उपस्थिती मात्रे ना, त्यामुळे तो गुरु आहे. आणि ज्याच्या व्यवहारापासून सुद्धा मी शिकतो तो आहे गुरु. म्हणून मोठे लोक जे आहेत त्यांच्या सहवासात राहण्यानेच आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. गुरुदेवांना आम्ही पाहायचो शास्त्रामध्ये जेवढे वाक्य आहे ते एकदम त्यांच्या जीवनामध्ये जिवंत दिसायचे. कि पहा, याला म्हणतात वैराग्य, याला म्हणतात आनंद, याला म्हणतात ज्ञान, सगळं तिथे प्रॅक्टिकली यू कुड सी. तर हे सगळे लक्षण आहे सद्गुरूंचे. आणि इथे म्हणतात की पहा, जेथ शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरु निदान दाखवी डोळा. जो आपल्याला दाखवतो ब्रह्म काय आहे. आपण ते भजन ऐकतो ना, आजी मी ब्रह्म पाहिले. तर हे उद्गार केव्हा निघतील, जेव्हा तो गुरु आपल्याला दाखवेल. कबीरदासजींनी तर फार लिहिलंय गुरुबद्दल. ते म्हणतात की गुरु जर तुम्हाला मिळाला तर ही फार मोठी वस्तू मिळाली. जर तुम्ही आपलं डोकं देऊन तुम्हाला जर गुरु मिळत आहे तर म्हणे तो भी सस्ता जा, स्वस्त मिळाला तुम्हाला. म्हणजे बरंच आपल्याला काय त्याग करावा लागतो तेव्हा सद्गुरूची प्राप्ती, बरंच काय. गुरु गिण लिखो न जाय, गुरुचे गुण आपण लिहू शकत नाही. आता इथे म्हणतात की असे जर गुरु आपल्याला मिळाले, जे लक्षण इथे दिलेले आहे, एक लक्षण इथे हे दिलेलं आहे की बिघडले देव आणि भक्त. मी वेगळा आहे, देव वेगळा आहे. कशामुळे वेगळा झालं तर म्हणे अज्ञानामुळे. अज्ञान काय आहे तर म्हणे मी शरीर मन बुद्धीवाला एक जीव आहे, आणखीन देव माझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यामध्ये ईश्वरत्व आहे, माझ्यामध्ये जीवत्व आहे. टेक्निकल शब्द जीवत्व, जीवहूड, गॉडहूड. आता सत्य हे नाहीये, यथार्थ हे नाहीये, खरं हे नाहीये. खरं दोघांमध्ये एकत्व आहे, पण आता काय, जसे भिंत मध्ये आळ येते तर आपल्याला दिसत नाही. एकच खोली आहे, त्याच्यामध्ये भिंत आपण उभी केली तर स्पेस एकच होता, पण तो जो स्पेस आहे, अवकाश आहे, आकाश आहे, त्याचे दोन भाग झाले. एक छोटी खोली, मोठी खोली, माझी खोली, तुझी खोली. तर कंडिशनिंग, हे भिंत म्हणजे काय, कंडिशनिंग आहे.
या भिंतीला जो तोडतो म्हणजे तो आहे सद्गुरु. तया देव भक्त एकांत करी तो सद्गुरु. तो आपल्याला शिकवतो अरे या उपाधीमुळे काय फरक आहे. खरी एकच वस्तू आहे, एकच वस्तू दोन रूपात दिसत आहे. छोट्या उपाधी म्हणून काय तो झालं जीव, आणि तीच वस्तू मोठ्या उपाधीमध्ये जुडली आहे तर तिचं नाव काय ईश्वर. पण खरं म्हणजे दोन्ही एकच आहे. उपाधी खोट्या आहे त्या बाजूला केल्या तर मग एकत्व आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आधी केला सत्संग तुका झाला पांडुरंग. आधी मला वाटत होतं मी वेगळा आहे, पण सत्संग केल्याने हळूहळू मला कळलं की अद्वैत आहे, द्वैत नाही आहे. द्वैत आहे पण ते फक्त व्यावहारिक आहे, व्यावहारिक पातळीवर आहे, पारमार्थिक स्तरावर भेद नाही. तर हे सांगणारा कोण आहे म्हणजे सद्गुरु. अच्छा जर तुम्ही गुरु गीता वाचली, गुरु गीता, तर गुरु गीतेमध्ये अनेक गुरु सांगितलेले आहे. बोधक गुरु, याचक गुरु, गुरु म्हणजे ज्याच्याद्वारे आपण शिकतो, जो आपल्याला शिकवतो. आई वडील सुद्धा गुरु आहे, कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिक्षक आहे ते सुद्धा गुरु आहे. त्यानंतर आपल्याला पूजा वगैरे जे करवणारे आहे गुरुजी, गुरुजी म्हणतो आपण त्यांना, भटजी, गुरुजी हिंदीमध्ये म्हणतात, पंडितजी, प्रीस्ट, ते सुद्धा गुरु आहे. मग आपल्याला थोडं काही शिकवतात या अध्यात्माबद्दल ते सुद्धा गुरु आहे. धर्मगुरु, आधीच्या काळात प्रत्येक दरबारामध्ये एक गुरु असायचे, त्यांना राजगुरु म्हणत असे. तर काय धर्म आहे काय अधर्म आहे ते त्या राजाला सांगायचे. तर वाचक गुरु, बोधक गुरु, धर्मगुरु असे अनेक गुरु आहेत. कारण गुरु, या जगाचं कारण काय त्याबद्दल जे सांगतात ते आहे कारण गुरु. आणि शेवटी आहे परमगुरु, ज्याला तिथे सद्गुरु म्हटलेलं आहे, की परम वस्तूला जो दाखवतो, परम ज्ञानाला जो देतो तो आहे परमगुरु. तर इथे सद्गुरु म्हणजे तोच. आता हे सगळे लक्षणं तुम्ही वाचले आहे आणि अरविंदजींनी मला सारांशही पाठवलं, त्याच्यामध्ये सुद्धा मी पाहिलं की सद्गुरु म्हणजे काय, सविस्तर तुम्ही चर्चा केली आहे. आता पहा, सद्गुरूचे लक्षणं तर झाले, आता शिष्याचे लक्षण काय, म्हणजे माझ्यामध्ये काय लक्षण असायला पाहिजे. तर शिष्य म्हणजे कोण, तर शिष्य शब्द शास धातूपासून बनतो, शास. आणि शास धातूचा अर्थ असतो शासन करणे. तर जो स्वतःहून सांगतो, लक्ष देऊ नाही का, स्वतःहून जो सांगतो त्या संतांना की तुम्ही माझ्यावर शासन करा आणि मला त्याचं काही वाईट वाटणार नाही, तुम्ही रागवला तरी वाईट वाटणार नाही, मला शिक्षा केली तरी वाईट वाटणार नाही, माझी फक्त एकच इच्छा आहे की मला ज्ञान मिळालं पाहिजे. आता त्यासाठी तुम्ही माझ्यावर शासन करा, शिस्त लावा, जे काही करायचं असेल ते करा. मी स्वतःला तुमच्या चरणी वाहून देत आहे. स्वतःहून जेव्हा कोणी साधक असा करतो तर त्याला म्हणतात शिष्य. आणि शिष्याचे फार सुंदर लक्षणे ते सांगितले आहे. शिष्य पाहिजे कसा, तो म्हणजे निष्ठावंत, त्याची निष्ठा असायला पाहिजे त्या गुरुमध्ये. नाही तर आम्ही पाहतो आमच्या वेदांत कोर्समध्ये अनेक शिष्य येतात, शिष्य येतात म्हणजे विद्यार्थी येतात, आणि त्या म्हणतात आम्ही तुमचे शिष्य होऊ, दोन वर्ष इथे राहू, मग काय सेवा करू. पण दोन चार दिवसामध्येच हरिओम म्हणतात, म्हणतात आता मी जातो होम, घराची आठवण येत आहे. कारण तिथे राहणं म्हणजे कठीण आहे, तर निष्ठा तिथे होत नाही, स्थिती आपली बनत. तर शिष्य म्हणजे कोण,
आता पहा तपोवन महाराजांकडे आपले गुरुदेव राहिले की त्यांच्या जवळ राहणं काही सोपं नव्हतं, ते जरा कठोर होते, कडक. 4 वाजता उठायचं, त्या गंगेच्या पाण्यात बर्फाचं पाणी अगदी थंडगार, तिथे आंघोळ करायची, भिक्षा सुद्धा मागून आणायची आणि आधी महाराजांना द्यायची. म्हणून त्यांच्याकडे जास्त लोक टिकत नसे. तर इथे जो शब्द दिलेला आहे ना, शिष्य पाहिजे निष्ठावंत, फार महत्वाचा. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, बुद्धिमान असायला पाहिजे. जे काही शिकवत आहे गुरु ते कळतच नाही त्याला. मग तो धीर पाहिजे, उदार पाहिजे, तत्पर पाहिजे. एकापेक्षा एक छान लक्षण आहे. जर हे लक्षण आपल्या जीवनामध्ये आले तर ज्ञान मिळेल की नाही माहित नाही, पण आपलं व्यावहारिक जीवन फार छान होईल, कमीत कमी एवढं तर होईलच. तर युक्तिवंत, बुद्धिवंत, धीर, उदार, त्यानंतर परमदक्ष, सावध असायला पाहिजे त्यांनी. आता पूज्य गुरुदेव त्यांना तपोवन महाराज हिंदीमध्ये शिकवायचे आणि ते इंग्लिशमध्ये नोट घ्यायचे, कारण त्याचं इंग्लिश, त्यांना इंग्लिश भाषाच येत असे, तर त्यासाठी किती दक्ष होऊन त्यांना ऐकावं लागत असे. तर उत्तम शिष्य, शिष्य सुद्धा वेगवेगळे प्रकारचे, उत्तम, मध्यम, सामान्य. तर इथे शिष्याचं लक्षण आहे आणि एक लक्षण फारच प्रसिद्ध आहे. ते सांगितलं की शिष्य म्हणजे कोण, तर म्हणजे जो संसार दुःखे दुखविला, जो त्रिविध तापे पोळ. म्हणजे आता ज्याला संसार मुळीच आवडत नाहीये, जसं आवडत नाहीये, जसं अग्नीचा स्पर्श झाल्यावर आपल्याला किती त्रास होतो, आपण एकदम त्याला बाजूला करतो किंवा आपण बाजूला होतो, त्याप्रमाणे त्याला संसार असा दुःख देणारा तो आहे शिष्य. अधिकारी झाला परमार्थ विषय, म्हणजे परमविरक्त. शिष्याचं मूळ लक्षण, मुख्य लक्षण काय? वैराग्य. तर विवेक आहे, वैराग्य सगळं आहे. तर इथे फार सुंदर सुंदर असे लक्षण दिलेले आहे. आता आपल्यामध्ये आपल्याला पाहायचंय की किती लक्षण आपल्यामध्ये आहे, किती गुण आपल्यामध्ये आहे. आणि पहा, याच्यामध्ये 104 ओव्या लिहिल्या आहेत. गुरु लक्षणापेक्षा जास्त शिष्य लक्षण. आणि ते एक ओळी फार छान आहे की कमीत कमी एवढं तर आपल्याला समजायला पाहिजे की प्रपंचामध्ये सुख नाहीये, परमार्थ वाढवला पाहिजे. परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नावे. प्रापंचिक जो माणूस, मनुष्य आहे किंवा व्यक्ती आहे, त्याची काय समज आहे? फक्त प्रपंचच प्रपंचच, परमार्थाकडे तो लक्षच देत नाही. आपण आता पुढे पाहणार आहोत बद्ध माणसाचे लक्ष. पण इथे जो शिष्य आहे त्याला पटलंय की नुसतं परमार्थाने, फक्त प्रापंचिक गोष्टीने काम होणार नाही, परमार्थ पाहिजे. तो असा काय झालेला आहे? शिष्य. मग इथे पुढे म्हणतात की उपदेश. आता तो जणू काही सत्संग करत आहे, आणखी पाहत आहे कोण मला त्या सद्वस्तू दर्शन घडवेल. तर तो तीर्थाटन करत आहे, आणखी वेगवेगळ्या साधूंकडे जात आहे. आता इथे म्हणतात की लोकांना वेगवेगळ्या विषयाची आवड असते, मोक्ष नकोय त्यांना, काही दुसऱ्याच वस्तू पाहिजे. तर त्याचे गुरु भरपूर आहेत. पण आता ज्याला मोक्ष पाहिजे त्यांनी या ज्ञानाकडे किंवा अशा गुरूंकडे गेलं नाही पाहिजे. म्हणे कोणी काय त्यांना योगासन शिकवत आहे, कोणी त्यांना कुंडलिनी जागरण शिकवत आहे, कोणी मंत्र तंत्र शिकवत आहे, कोणी उच्चाटन, आणखीन काय स्तंभन, मारण विद्या, हे सगळं शिकवत आहे. तर असे अनेक प्रकारचे, कोणी मुद्रा योग शिकवत आहे. एक सांगती मुद्राचारी, खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी,
एक आसने परोपरी उपदेशिति। यह धर्माच्या मार्गामध्ये किंवा अध्यात्माच्या मार्गामध्ये सुद्धा भरपूर काय आहे गुरु भेटतील आणि फार कन्फ्युजिंग आहे। जर आपल्याला नीट गुरु मिळाला नाही तर कुठेच्या कुठे आपली गती होते। म्हणून इथे सावध करत आहे की पहा जगामध्ये अनेक लोक आहे पण सगळेच आत्मज्ञान देतील असं नाही। म्हणून इथे ज्याचं वर्णन आहे जो शिष्य आहे त्याला तर मोक्ष पाहिजे आणि मोक्ष फक्त आत्मज्ञानानेच होईल। हा इतर या वस्तूंच्या द्वारे किंवा जे काही मार्ग सांगितले कोणाला काही चमत्कार करता येऊ शकतो सिद्धी मिळू शकते आणखी प्रसिद्धी कीर्ती मिळू शकते पैसा संपत्ती सुद्धा मिळू शकते बरंच काही मिळू शकत। महर्षी पतंजलींच्या योग सूत्रामध्ये पूर्ण एक एक अध्यायच आहे विभूतीपाद काय काय मिळू शकतं चमत्कारिक गोष्टी फारच विशेष तो म्हणजे काय अध्याय आहे। तुम्ही जर अशी समाधी केली तर हे मिळेल तशी समाधी केली तर तसं मिळेल असं ते लिहिलेलं आहे। पण आता इथे म्हणतात की जरा सावध व्हा इथे द आत्मज्ञान जो देणार आहे तोच आहे सद्गुरु तोच आपण पाहायला पाहिजे। त्यानंतर पुढच्या समाजामध्ये सुद्धा बहुधा ज्ञान निरूपण अनेक प्रकारचे ज्ञान आहे पण खरं ज्ञान काय आहे तर ते म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जे शुद्ध ज्ञान आहे ते काय आत्मज्ञान ऐक ज्ञानाचे लक्षण पहिली चोवी आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान। हे इतर जेवढे ज्ञान आहे ते जगातील वस्तूच आपल्याला दाखवत असतात अनात्म वस्तूच दर्शन घडवतात दॅट विच आय एम नॉट जे मी नाही आहे तेच दाखवतात। पण इथे म्हणतात आत्मज्ञानामुळे मी कोण आहे हे मला पाहायला मिळत आणि माझ्यापेक्षा चांगले काही वस्तू नाही चांगली वस्तू नाही। स्वामी विवेकानंदजी म्हणायचे की रोज आपल्याकडे पाहिलं पाहिजे अदरवाइज यू विल मिस समथिंग व्हेरी स्पेशल। स्वतःकडे म्हणजे फक्त चेहऱ्याकडे नाही हा आत्मवस्तूकडे शरीर मन बुद्धीच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे चैतन्य जे आहे ती खरी वस्तू आहे। तर आपणासी आपण पाहावे आत्मदर्शन कशाने घडते म्हणजे आत्मज्ञान। आणि आता इथे शुद्ध ज्ञानाचं वर्णन आहे ते तुम्ही पाहिलंच आहे आपण ऐकतच आहो वेदांत पूर्ण सांगितलं याच्यामध्ये शरीर आहे मन आहे बुद्धी आहे जे दृश्य आहे आणि एक दृष्ट आहे एक स्थूल आहे एक सूक्ष्म आहे आणि त्याच्यापेक्षा जे सूक्ष्म आहे आत्मवस्तू आहे ती ज्ञान म्हणजे अद्वैत तुरिया प्रत्यक्ष द्वैत म्हणून शुद्ध ज्ञान ते संतत वेगळीची असेल। ज्ञान म्हणजे काय तुर्य तुरिया म्हणजे आत्मा तुरीय तत्वाला आत्मा म्हणतात। तर म्हणे हे शुद्ध ज्ञान आहे जोपर्यंत याचं ज्ञान आपण मिळवत नाही शुद्ध ज्ञान झालेलं। आणि ते म्हणतात सद्गुरु महावाक्याच्या द्वारे हे आपल्याला ज्ञान करवतात। आता महावाक्य तुम्ही ऐकले असतील चार महावाक्य आहे तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी। या सर्व महावाक्यांचा अर्थ एकच आहे की जीव आणि ब्रह्म हे दोन वेगवेगळे नाही जीव ब्रह्म एकत्व जीव ब्रह्म ऐक्य तर तर शुद्ध ज्ञान हेच आहे। महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करिता वृथा सीणची होय। नुसतं त्याचा जप करायचा नाही आहे तत्वमसी 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 त्याचा अर्थ समजायचा आहे। हे मंत्र जप करण्यासाठी नाहीये मनन करण्यासाठी चिंतन करण्यासाठी आहे। महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण शुद्ध लक्षांशी आपण वस्तूच आहे। दोन प्रकारचे अर्थ तुम्ही ऐकले असतील एक आहे
वाच्यार्थ आणि एक आहे लक्ष्यार्थ. तर लक्ष्यार्थ मध्ये एकत्व आहे, वाच्यार्थ मध्ये भेद आहे. डायरेक्ट मीनिंग जो आहे जे जे आपण पाहतो त्याच्यामध्ये भेद आहे. जीव आणि ईश्वर एक कसा होईल? जीव अनेक आहे, ईश्वर एक आहे. हा ईश्वर सर्व शक्ती, एवढी मोठी शक्ती आहे, जगाला निर्मित करणार आहे तो. मी जगामध्ये जन्म घेणार आहे, जग इज ऑलरेडी देअर, तर मी जग करता नाही आहे. तर असे अनेक भेद आहे, फरक आहे. पण विचार केल्यावर आपल्याला कळतं की आपण दोघं एकच आहे, जीवन ईश्वर एकच आहे. तर यालाच म्हणतात काय? एकत्व. आणखीन जोपर्यंत आपल्याला एकत्वाची जाणीव होत नाही तोपर्यंत मोक्ष मिळत. म्हणून खरं हे शुद्ध ज्ञान आहे. आणि हे ज्ञान कुठे सांगितलेलं आहे? तर म्हणे वेदांतामध्ये. ग्रंथ मात्र महाराष्ट्र, त्याहून संस्कृत श्रेष्ठ. त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत. मराठीमध्ये अनेक आहे ग्रंथ, पण त्याच्यापेक्षा संस्कृत मध्ये जास्त श्रेष्ठ आहे संस्कृत. मग त्या संस्कृत ग्रंथांमध्ये वेदांत सगळ्यात मोठ. आता संस्कृत भाषेमध्ये काव्य सुद्धा आहे, कविता आहे, पुराण आहे, अनेक गोष्टी आहे. पण म्हणे सगळ्यात थोर कोण आहे? वेदांत. उपनिषद. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. वेदांत म्हणजे उपनिषद, उपनिषदच प्रमाण आहे. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन आहे, आत्मतत्वाचं ज्ञानाचं साधन आहे. तर म्हणे हा जो सद्गुरु आहे तो या शिष्याला महावाक्याच्या द्वारे उपदेश करून एकत्वाचं ज्ञान करतो. तर हे सगळं वर्णन इथे केलेलं आहे. आता त्याचा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की शिष्याचा प्रश्न आहे की मी ऐकलंय की जगामध्ये चार प्रकारचे लोक आहे. कोणी आहे बद्ध, कोणी आहे मुमुक्षु, कोणी आहे साधक, कोणी आहे सिद्ध. तर शिष्याने विचारलं याचे जरा लक्षण तुम्ही सांगा. तव शिष्य शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी. हे पहा, समाजामध्ये जे लोक आहेत त्यांची विभागणी आपण करू शकतो वेगवेगळ्या आधारे. म्हणजे पैशाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर कोणी आहे लोअर क्लास, कोणी लोअर मिडिल क्लास, कोणी हायर क्लास, कोणी हायर मिडिल क्लास. तर इथे क्रायटेरिया काय, बेसिस काय? पैसा. त्याचप्रमाणे आपण पाहतो भक्तीच्या दृष्टीने सुद्धा चार प्रकारचे गट असे बनवलेले आहे. आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. चार प्रकारचे भक्त आहे. जेव्हा संकट येतं, संकट कोसळतं त्यांच्यावर, तेव्हा भक्ती जो करतो तो आहे आर्थ. ज्याला काही पाहिजे, पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, मग तो भक्ती करतो तो अर्थार्थी. ज्याला ज्ञान मिळवायचं आहे तो आहे जिज्ञासू. आणि ज्याला ज्ञान होऊन जातं तरी तो भक्ती करतो तो कोण आहे? ज्ञानी भक्त. तर भक्तीच्या दृष्टीने हे काय चार प्रकारचे लोक. त्याचप्रमाणे आपल्या इथे आश्रम सांगितले, ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. तर वयाप्रमाणे 25 वर्ष ब्रह्मचर्य, मग 50 पर्यंत ग्रहस्थ, मग 50,000 नंतर वानप्रस्थ, मग संन्यास. तर आपण अनेक म्हणजे काय आधार घेऊन वाटणी करू शकतो. पण इथे काय म्हटलेलं आहे आध्यात्मिक दृष्टीने, वेदांताच्या दृष्टीने म्हणजे चार प्रकारचे लोक आहे. ऑल पीपल कॅन बी डिवायडेड इंटू 4. आता पहिले त्यामध्ये बद्ध. बद्ध म्हणजे कोण आहे? काय त्याला साखळीने किंवा दोरीने बांधून ठेवलंय का? असं नाहीये. म्हणजे जे तुरुंगामध्ये आहे तेच बद्ध, म्हणजे तुरुंगाच्या बाहेर ते मुक्त, असं नाही. बद्ध शब्दाचा तसा अर्थ आहे काय? जो बांधलेला आहे. आता बांधलेला म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये काय
एक प्रतिमा आहे ती की साखळीने किंवा दोरीने त्याला बांधलंय. इथे बद्ध शब्दाचा अर्थ आहे की अगदी मी असं लक्षण सांगतो की ज्याला माहीतच नाही तो की मी बद्ध आहे, हे एक लक्षण आहे. म्हणजे जो अज्ञानी आहे पण त्याला माहीतच नाही की मी अज्ञानी आहे ना, तो फार छान लक्षण आहे. इथे बद्धाचे अनेक सांगितलेले लक्षण, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे भक्ती, आणखीन काय, त्याला परमार्थाविषयी अनादर आहे, न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक. याचा अर्थ काय, ज्याला स्वप्नामध्ये सुद्धा हे वाटत नाही की मला काही देवधर्म केला पाहिजे, त्याच्यावर त्याचा विश्वास नाही, आवड नाही, त्याबद्दल चर्चा करण्याची काही त्याच्या मनामध्ये इच्छाच नाही, असा जो आहे तो बद्ध. अच्छा, आणि त्याला असं वाटतं की मी मुक्तच आहे, मला काही गरजच नाही. हे असंच आहे जसं कोणी चुकीच्या रस्त्यावर चाललाय पण त्याला वाटत आहे की मी बरोबर चाललोय, तर कुठे पोहोचेल तो, वाट चुकला आहे पण त्याला वाटत आहे मी बरोबर आहे, तर कुठेच्या कुठेच पोहोचेल तो. त्याचप्रमाणे हा बद्ध आहे. किंवा जसा कोणी रुग्ण आहे, रोगी आहे, त्याला वाटतं काय माझं आरोग्य ठीक आहे, काही रोग वगैरे नाही आहे, माझी तब्येत ठणठणीत आहे. आता रोगी असून आपल्याला निरोगी म्हणत आहे, आता त्याचे काय हाल होतील, हा जो बद्ध आहे असाच आहे. त्याला काही अध्यात्म किंवा धर्माबद्दल सांगितलं तो त्याची टिंगल उडवतो, हा थट्टा करतो, म्हणे हे सगळे काय जे कायर लोक आहे, जे घाबरट आहे ना, त्यांच्यासाठी हे भक्ती श्रद्धा हे सगळं आहे, देव वगैरे. तर बद्ध, बहु अभिमान, बहु ताटा, बहु अहंकार, बहु फाटा, बहु कुकर्माचा साठा, या नावबद्ध अभिमान त्या भरपूर आहे त्याच्यामध्ये. 16व्या अध्यायात सांगितलं ईश्वरोहम, त्याला वाटतं मीच ईश्वर आहे, असा आहे बद्ध. जर आणखीन गंभीरतेने विचार आपण जर केला तर बद्ध म्हणजे मनाच्या द्वारे जो बांधलेला आहे, एक हा अर्थ. आपण सगळे बद्ध आहोत, तेवढे बद्ध नाही जेवढे इथे वर्णन केलंय, पण मनाच्या द्वारे वस्तू व्यक्ती परिस्थितीशी आपण बांधलेलो. तुळशीदासांनी रामायणामध्ये म्हटलेलं आहे, सबके ममता ताग बटोरी, मम पद मनही बांधी बरडोरी. मनापासून असे दोरे निघालेले धागे ममत्वाचे, हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं आहे, तर ही एक आहे बंधनच आहे. एकदा एक मी किस्सा नेहमी सांगतो, आधी ऐकला असेल तुम्ही बहुतेक, की एक एक माणूस जो एक शेतकरी होता, आपल्या गाईला दोरीने बांधून जात होता. तिकडून एक संत येत होते आणि त्यांच्याबरोबर आणि त्यांचे शिष्य सुद्धा होते. तर त्या संतांनी विचारलं की हा शेतकरी येत आहे आणि यांनी या गाईला बांधलंय, आता तुम्ही सांगा यामध्ये बद्ध कोण आहे, गाय आहे की शेतकरी आहे. सगळे शिष्य म्हणाले याच्यात काय, किती सोपा प्रश्न आहे. गाय बांधलेली आहे, बद्ध आहे गाय. म्हणे नाही, चुकीचं उत्तर दिलं तुम्ही, या दोरीला जर मधून कापलं तर कोण कोणाच्या पाठीमागे धावेल, शेतकरी गायीच्या पाठीमागे धावेल की गाय शेतकरीच्या पाठीमागे, शेतकरी धावेल ना, माझी गाय माझी गाय कुठे पळून जात. म्हणजे बद्ध कोण आहे, शेतकरी आहे. अर्थात आपला संबंध आहे अनेक वस्तू व्यक्तींशी आणि त्याच्याद्वारे आपण बद्ध झालो, आपल्या सवयी आहे त्याच्यामुळे मी बद्ध आहे.
तर इथे असं बद्धाचं वर्णन खूप केलेलं आहे. आणि परमार्थाचा अनादर आणि प्रपंचाचा अत्यादर तो आहे बद्ध. आधीच सांगितलं मी, परमार्थ ज्याला आवडत नाही, प्रपंचस खाओ पिओ मोज करो, त्याच्या पलीकडे तो पाहतच नाही. तर असा या बद्धाचं वर्णन. हाच बद्ध मुमुक्षू होतो बरं का, जेव्हा जगामध्ये अनेक दुःख त्याला मिळायला लागतात. आणखीन त्याचा अहंकार अभिमान जेव्हा नाहीसा होतो आणि खरं काय जेव्हा त्याला कळायला लागतं मग तो पस्तावतो. म्हणून इथे मुमुक्षूच्या लक्षणामध्ये समर्थांनी एकच पॉइंट सगळ्यात जास्त इथे हायलाइट केला आणि तो म्हणजे प्रस्तावना. कि मी संतांची निंदा केली, शास्त्रांची निंदा केली, देवाची निंदा केली, पोटी धरुणी अभिमान शब्दी बोले निरभिमान अंतरी वांछनीय धन ध्यानस्थ झालो. आणखीन कीर्तन केले पोटासाठी, मी आधी स्वार्थी होतो अभिमानी होतो, नाही पुण्याचा विचार आणि पापांचा डोंगर असं जेव्हा वाटायला लागत तेव्हा तो कोण होतो, मुमुक्षू. देव म्या व्यर्थची निंदिले, संत साधू सज्जन उगीच मी निंदा केली साधू सज्जन या लोकांची, आता मला कळत आहे. आणि आता तो प्रस्तावतो. प्रस्तावतो शब्द समर्थांचा फार पेट आहे. पश्चाताप त्याला म्हणतात. पश्चाताप नंतर जेव्हा आपल्याला ताप, ताप म्हणजे कष्ट होतो किंवा गिल्टी, गिल्टी फील करतो, अरे मी अपराध केला चूक केली, त्या म्हणतात पश्चाताप. पण आता तो इथेच थांबत नाही, तो म्हणतो अजून माझ्याकडे वेळ आहे, मला साधना केली पाहिजे. आणि म्हणून आता तो कोण बनतो, साधक. मुमुक्षूचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं, साधकामध्ये. आणि साधक म्हणजे काय, फार छान वर्णन आहे की धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काढी या नाव साधक. आता त्याला गोडी निर्माण झालेली आहे की नाही, आता मला कळलंय की सर्वात छान वस्तू काय आहे, परमेश्वरच आहे, तोच गोड आहे, त्याच्यामध्येच रस आहे, त्याच्यामध्येच आनंद आहे. आता त्याबद्दल आणखीन आणखीन मला ऐकायचं आहे, जास्तीत जास्त ऐकायचं आहे. तर तो श्रवण करतो, आणि फक्त श्रवणच नाही तर मनन करतो. आणि त्याच्याद्वारे काय होतं, नाना संदेह निवृत्ती, संदेहाची निवृत्ती होते. आणखीन मग त्याची निष्ठा हळूहळू तत्वामध्ये होत जाते, तो स्थिर होत जातो. सत्संगत्वे निसंगत्वम भजे गोविंद मध्ये म्हटलेलं आहे. हे पहा, एक आश्चर्य आहे, गुरुचा संग जेव्हा आपण करतो तर आपण निस्संग होतो. खरं म्हणजे संघ केल्याने संघ वाढतो. मित्राचा संघ केला तर संघ वाढत जातो, आसक्ती आणखीन वाढत जाते. पण इथे वेगळंच आहे, सद्गुरूचा जर आपण संघ केला तर आसक्ती कमी 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 होत जाते, त्यालाच म्हणतात निस्संग. जगामध्ये जेव्हा आपण संबंध बनवतो ना, तर संबंध बनवण्याने बंधन वाढत जात. पण इथे विशेष आहे, सद्गुरूंशी संबंध जोडला तर बंधन हळूहळू कमी होत जात. म्हणून सगळ्यात चांगला संबंध म्हणजे गुरु शिष्याचा संबंध. रक्ताचा संबंध नाहीये, ब्लड रिलेशन नाहीये, पण त्याच्यापेक्षा किती अधिक पटीने तो महत्वाचा आहे. म्हणून इथे म्हणलेलं आहे की जर सद्गुरू मिळाले तर फारच भाग्य समजा. तर असा हा जो साधक आहे तो साधना करतो. मी नेहमी सांगतो, साधक म्हणजे कोण, जो बाधक नाही तो आहे साधक. स्वतःसाठी बाधक नाही, दुसऱ्यांसाठी बाधक नाही, असा जो साधक आहे साधना करून आत्मज्ञान मिळवतो. त्याला कळतं पंचमहाभूत काय आहे, हा स्थूल शरीर काय, सूक्ष्म शरीर काय, कारण शरीर काय, सगळं सविस्तर तो जाणतो. आणखीन तोच कोण होतो, मग सिद्ध होतो. तर पहा, एकाचे असे चार नाव आहे.
जसं ऑफिसमध्ये सुद्धा एकच माणूस जे आहे प्रमोशन त्याचं होत जातं आणि त्याचे वेगवेगळे नाव होतात. पिऊन पासून अनेक वेळा सुरुवात होते, मग तो क्लर्क होतो, मग हेड क्लर्क होतो, मग मॅनेजर होतो, काय काय. त्याचप्रमाणे इथे सुद्धा प्रमोशन त्याचं झालंय. शेवटी सिद्ध. सिद्ध म्हणजे काय? आता त्याला सत्याची जाणीव झालेली आहे, आणखी संशय भ्रम सगळ्याची निवृत्ती झालेली आहे. आता तो त्या परब्रह्मामध्ये पूर्णपणे स्थिर झालेला आहे. त्याचं नाव आहे सिद्ध. बद्धपणाचे अवगुण मोक्षपणा मोक्षणपणे नाही जाणं. आता तो साधकही नाही मोक्ष नाही सिद्ध झाला आहे. त्याची साधना पिकलेली आहे ना, कच्चा नाही येतो, आता पक्का झाला आहे. त्याला म्हणतात सिद्ध. ते बंगालीमध्ये जेव्हा काय तांदूळ शिजतो ना, तर त्याला म्हणतात सिद्ध. सिद्ध झाला, पाकसिद्धी आपण म्हणतो. स्वयंपाक झाला पाकसिद्धी. सिद्धी म्हणजे फायनल, यु नो, फायनल वस्तू आता मला मिळाली. तर असा हा सिद्ध पुरुष कोण आहे, त्याचे लक्षणं तुम्ही ऐकलेलेच आहे. त्याच्यामध्ये द्वैत राहत नाही, त्याच्यामध्ये देहाभिमान राहत नाही. जसं मी मनुष्य आहे ही आपली वृत्ती एकदम स्थिर झाली आहे. स्वप्नामध्ये सुद्धा मी मला मनुष्यच पाहतो. त्याचप्रमाणे याची बुद्धी स्थिर झाली आहे की अहम ब्रह्म एव. उठता बसता प्रत्येक स्थितीमध्ये कधी तो विसरत नाही की माझं स्वरूप काय आहे, तो आहे सिद्ध. याप्रमाणे इथे एक प्रवास आपला सांगितलेला आहे. कसा आपण प्रवास करतो या अध्यात्माच्या मार्गावर. आता आपल्याला पाहायला पाहिजे मी बद्ध आहे की मुमुक्षू आहे की साधक आहे की सिद्ध आहे. स्वतःला सांगायचं, दुसऱ्याला सर्टिफिकेट द्यायचं नाही की तू साधक आहे, तू मुमुक्षू आहे, अरे तू तर बद्ध आहे. स्वतःलाच पाहायचं आहे. बद्ध ते सिद्ध हा प्रवास आहे. ठीक आहे, बहुतेक इथे मी पूर्ण करतो. आणखीन काही प्रश्न होते ना, एक दोन प्रश्न आलेले आहे. अरविंदजी प्रश्नच घेऊ ना. हरिओम. हो हो, प्रश्न आहे, मी वाचू का? श्रद्धा आणखीन अंधश्रद्धा यामध्ये काय फरक आहे, पहिला प्रश्न आहे. तर खरं सांगू, श्रद्धा जी आपण करतो ती सुद्धा अंधच असते. म्हणे काय, प्रत्येक श्रद्धा अंधच आहे. नाही मग असं फरक काय, मग फेथ अँड ब्लाइंड फेथ असे दोन असे मग शब्द काय? हे पहा, आधी तर मी सांगतो श्रद्धा म्हणजे काय. श्रद्धा म्हणजे अशा वस्तूवर विश्वास करणं जी वस्तू मी अजून पाहिलेली नाही, पण समोरचा माणूस सांगत आहे किंवा ग्रंथ सांगत आहे म्हणून मी मानत आहे की ही वस्तू सत्य आहे. याला म्हणतात श्रद्धा. गुरुदेवांच्या भाषेत मी ऐकली असेल, गुरुदेवांनी परिभाषा दिली, फेथ इज टू बिलीव इन दॅट विच आय डोंट सी. एक अशा वस्तूवर विश्वास करणे की जी मी पाहिली नाही, आणि जर मी श्रद्धा केली तर काय होईल, आय विल सी व्हॉट आय बिलीव. ज्याच्यावर मी विश्वास केला ती वस्तू मला दिसायला लागते, याला म्हणतात श्रद्धा. आपण जेव्हा स्कूल कॉलेजमध्ये जातो तेव्हा सुद्धा आपल्याला श्रद्धा ठेवावी लागते की 2 + 2 = 4. आपण पहिले प्रश्न विचारत नाही, टीचर सांगत आहे ना म्हणून राईट, ओके. याला म्हणतात सत्य बुद्धी. जे काही ते सांगत आहे ते सत्य आहे. म्हणून विवेक चुडामणीमध्ये शंकराचार्यांनी परिभाषाच दिली श्रद्धे की सत्य बुद्ध्यावधारण सा श्रद्धा कथिता सद्धी यया वस्तुपलब्धते. म्हणजे श्रद्धा म्हणजे काय, सत्य बुद्धी ठेवणं. शास्त्र सांगत आहे ना देव आहे तर मी मानत आहे,
शास्त्र सांगत आहे स्वर्ग आहे मी मानत आहे विदाउट एनी डाउट व्हेन आय एक्सेप्ट त्याला आपण काय म्हणू श्रद्धा आणि अशी ही श्रद्धा ठेवली काय होतं श्रद्धेप्रमाणे जर मी आचरण केलं जे जे ते सांगत आहे ते मी केलं तर ती वस्तू मला दिसायला लागते म्हणजे जो मी विश्वास केला होता विश्वास काय होता बरोबर होता तर याला म्हणतात श्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे की ज्याच्यामध्ये मी श्रद्धा तर ठेवली आहे तुम्ही सांगत आहात म्हणून मी मानत आहे लक्ष देऊन ऐका मी स्वीकार करत आहे पण त्या वस्तूचं दर्शन मला कधीच होत नाही नुसतं फक्त मला मानावंच लागतं त्याला म्हणू काय अंधश्रद्धा आणि दुसरा फरक म्हणजे तर्काच्या द्वारे युक्तीच्या द्वारे ती वस्तू सिद्ध होत नाही तर त्याला काय म्हणू ब्लाइंड फेथ पण फेथ म्हणजे काय आधी मी मानतो की जे तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे नंतर मी तर्काने सुद्धा सिद्ध करू शकतो किंवा ती वस्तू सिद्ध होते म्हणून जो मी विश्वास केला होता तो विश्वास बरोबर होता त्याला आपण म्हणू श्रद्धा हे पहा श्रद्धाची जी परिभाषा आहे ना त्याच्यामध्ये विश्वास इन्क्लुडेड आहे कारण एक प्रश्न आहे श्रद्धा आणि विश्वास मध्ये फरक काय तत्वबोधामध्ये शंकराचार्यांनी परिभाषा दिली गुरु वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा गुरु आणखीन वेदांत वाक्यांमध्ये विश्वास ठेवणं श्रद्धा आहे मीनिंग व्हॉट विश्वास इज इन्क्लुडेड इन श्रद्धा मोठ्या वस्तूमध्ये आपण जेव्हा विश्वास ठेवतो ना त्याला श्रद्धा आपण म्हणतो काही फार फरक नाहीये श्रद्धा आणि विश्वास मध्ये एक पुल्लिंग शब्द एक स्त्रीलिंग आहे विश्वासाचं नाव श्रद्धा आहे पण विश्वास कोणत्या गोष्टीमध्ये गुरुमध्ये देवामध्ये धर्मामध्ये मग त्या विश्वासाला श्रद्धा म्हणतात आणि फरक जर तुम्हाला करायचा असेल श्रद्धा आणि विश्वासचा तर विश्वास म्हणजे जेव्हा आपण लहान वस्तू किंवा व्यक्तीमध्ये जो विश्वास आहे ना त्याला विश्वास म्हणतो आपण त्याला श्रद्धा म्हणत नाही जसं माझ्याकडे घोडा आहे सर घोड्यावर माझा विश्वास आहे म्हणून म्हणतात ना विश्वास पात्र माझा एक सेवक आहे तर सेवकावर श्रद्धा आहे असं मी म्हणत नाही सेवकावर काय विश्वास आहे पण गुरुवर काय आहे श्रद्धा आहे कळतंय का माझ्या मुलावर माझा विश्वास आहे की तो चूक करणार नाही कोणी असं नाही म्हणत मुलावर माझी श्रद्धा आहे विश्वास आहे तर सामान्य लोकांवर जो आपला एक विश्वास असतो त्याला विश्वासच म्हणतात त्याला श्रद्धा म्हणत नाही पण जेव्हा देवाची चर्चा करतो श्रद्धा श्रद्धा हा शब्द जो आहे थोडा काय त्याला आपण म्हणू सॉफ्ट आहे आणखीन त्यामध्ये आदर आहे विश्वास तर आहे पण आदर ज्याच्यामध्ये आहे आदरयुक्त विश्वास त्याला श्रद्धा म्हणतो गुरुवर माझी श्रद्धा आहे पण माझ्या सब ऑर्डिनेटवर काय विश्वास आहे कोणी श्रद्धा आहे असं नाही म्हणत माझ्याकडे कुत्र आहे तर कुत्र्यावर काय माझा विश्वास आहे तर असा फरक जर करायचा असेल तर गुरु वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा आता रामायणामध्ये एक श्लोक आला आहे की भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ तुळशीदासजी म्हणतात की शंकर आणि पार्वती कोण आहे तर म्हणजे श्रद्धा आणि विश्वास रूप आहे आणि ज्यांच्या विना यस याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांतस्थम ईश्वर श्रद्धा आणि विश्वास जर नसेल तर अंतस्थ परमेश्वराचं दर्शन मला होणार नाही आता शिव पार्वतीला तुम्ही वेगवेगळं करू शकता का अर्धन आशेश्वर आहे ना एकच आहे दोन्ही पण आता एक काय स्त्री रूपात आहे एक पुरुष रूपात आहे तर असा म्हणजे एकच आहे ते पण फरक सुद्धा मी सांगितला फरकच करायचा असेल तर विश्वास म्हणजे सामान्य वस्तूवर विश्वास मोठ्या वस्तूवर विश्वास श्रद्धा आहे अच्छा धार्मिक शिक्षण जे दिलं जातं ते विश्वासाच्या आधारावरच आहे का तो हो
सुरुवातीला आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. पण लक्ष देऊन ऐका, वेदांतच एक असा म्हणजे वेदांताचाच मार्ग आहे की ज्याच्यामध्ये फक्त विश्वास किंवा श्रद्धा एवढंच ठेवायचं नाहीये, तर आपल्याला त्याचा साक्षात्कार सुद्धा होऊ शकतो. एक तुम्हाला सांगतो, हेवन अँड हेल किंवा जन्नत अँड जहन्नुम किंवा स्वर्ग आणखी नर्क, प्रत्येक धर्मामध्ये ही संकल्पना आहे की एक स्वर्ग नर्क आहे, वेगवेगळे नावं दिले आहे. आणि जवळपास सगळ्यांची एकच कल्पना आहे की स्वर्ग म्हणजे इथे भोग 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 सुख आहे, ऐंद्रिय भोग जिथे आहे. आणि नर्क म्हणजे काय, जिथे यातना आहे, कष्ट आहे, त्रास आहे. प्रत्येक धर्मामध्ये जवळपास हेच सांगितलं. तर स्वर्ग आणखी नरकामध्ये आपल्याला विश्वासच ठेवावा लागेल, कारण हे अतिंद्रिय विषय आहे, मेल्यावर आपल्याला हे मिळणार आहे. लक्ष देऊ नाही का, अतिंद्रिय विषय. तर असं एक वाक्य आहे, अतिंद्रिय विषय वेदा हा प्रमाणम. ज्या वस्तू इंद्रियांच्या पलीकडे आहेत त्यामध्ये तर आपल्याला ग्रंथांवर विश्वास ठेवून मानावं लागेल की असं आहे. ठीक आहे, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा स्वर्ग आणखी नरक आहे. पण लक्षात ठेवा, स्वर्ग आणखी नरक हे एंड नाहीये, हा तर एक मधला टप्पा आहे फक्त. आपल्या इथे सांगितलंय जीवन मुक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. स्वर्गामध्ये जाणे ही काही श्रेष्ठ मुक्ती नाही. फार एक महत्वाचा मुद्दा असा आहे की स्वर्ग नरकाला आपण व्हेरीफाय करू शकत नाही की ते खरे आहे की खोटे आहे, कारण मेल्यावरच कळेल. नुसती श्रद्धाच ठेवावी लागेल, तिथे विश्वासच करावा लागेल. कारण आजपर्यंत कोणी असा स्वर्गाहून परत आलेला नाहीये, स्वर्ग रिटर्न, आणि सांगत नाही की अरे तिथे एवढे अप्सरा आहे आणि तिथे इंद्र आहे आणि एवढे देव आहे, असं कोणी आजपर्यंत आलेला नाही आणि सांगितलं नाही. आपल्याला विश्वासच ठेवा लागेल. पण लक्षात ठेवा, वेदांत काय म्हणतो की याच्या पेक्षा आणखीन श्रेष्ठ वस्तू आत्मवस्तू आहे. अँड यू कॅन व्हेरीफाय हिअर इन दिस लाईफ ओनली. तर त्याच्यामध्ये फक्त श्रद्धा आणि विश्वास नाहीये, त्याच्यामध्ये डायरेक्ट रिअलायझेशन आहे. तर दोन गोष्टी झाल्या, स्वर्ग नरकाबद्दलच जर चर्चा करायची असेल तर डेफिनेटली इट इज बेस्ड ऑन फेथ. थोडं लॉजिक त्याच्यामध्ये लावू शकतो, पण जर पारमार्थिक वस्तू ऍब्सोल्यूट रियालिटी जर तुम्हाला पाहिजे असेल, ती वस्तू जाणून घ्यायची असेल, तर फक्त श्रद्धा विश्वास नाही, एक गुरु तुम्हाला याच जन्मामध्ये साक्षात्कार करून देईल. आधी श्रद्धा ठेवावी लागेल, श्रद्धावान लभते ज्ञान. आधी श्रद्धा ठेवावी लागेल, पण फक्त माना माना स्वीकार करा असं नाही. देन वी कॅन सी अवर सेल्फ. म्हणून जेव्हा रामकृष्णांना विचारलं विवेकानंदांनी, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला खरोखर दिसतोय का देव, म्हणे अरे अगदी स्पष्ट दिसतो. फक्त वेदांत जे आहे ते श्रद्धेवर आधारित नाहीये, अनुभवावर आधारित आहे. ठीक आहे ना, श्रद्धा पाहिजे सुरुवातीस, पण अनुभव पर्यवसायी, अनुभव तिथे होतो. पण इतर जे आहे ज्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे, दे आर बिलीव्स ओनली. यू हॅव टू बिलीव दॅट यस, हे लोक जे आहे, स्वर्ग लोक नर्क लोक हे एक्झिस्ट करतात. ह्या आपल्या धर्मामध्येच आहे की याच्या पुढची सुद्धा पायरी सांगितली. इतर धर्मांमध्ये हेवन अँड हेल इज द फायनल थिंग आहे ना. म्हणून हा फरक जरा, आपल्या इथे कर्म मीमांसा दर्शन आहे, तत्वज्ञान, त्याच्यामध्ये सांगितलं यज्ञ हवन करा तुम्हाला स्वर्ग वगैरे मिळेल. पण कर्म मार्गच फायनल नाहीये, ज्ञानाचा मार्ग फायनल आहे. याप्रमाणे दोघांमध्ये असा फरक आहे. ठीक आहे, स्वामीजी एक एक आणखीन एक प्रश्न आहे की तुम्ही इंट्युशन बद्दल काही सांगा, त्याला म्हण अंतरस्फूर्ती म्हणतो, तर त्यात फरक असा करायचा की मला माझ्या मनात वासना आहे
त्या आणि अंतरस्फूर्ती हे वेगळं कसं ओळखायचं असा एक प्रश्न आहे. हा आता थोडस समजायला कठीण आहे. जेवढं आपलं मन सूक्ष्म सूक्ष्म होत जाईल ना तेव्हा ते कळेल. ते गांधीजी म्हणायचे इनर व्हॉइस किंवा लिटिल व्हॉइस, अंतरात्मा की आवाज किंवा स्फुरणा. आता पहा ज्याच्यामध्ये आपलं काही कर्तृत्व नाही आणि कधी ज्याबद्दल आपण विचार केलेला नाही, कधी त्याचा अनुभव केलेला नाही आणि मग तो विचार येत आहे, तर आपण म्हणू शकतो की हे इंट्युशन आहे. वासना ऍक्च्युली आपले जे मागचे अनुभव आहे त्याच्या त्याचे जे इम्प्रेशन्स आहे तेच आहे, आणि आपल्याला हे कळू शकतं की हे माझे जे इम्प्रेशन ते बोलत आहे. आपणच त्याचे म्हणजे कोणी त्याला हे नाही करू शकत, जज करू नाही शकत. आणि दुसरं असं आहे की परिणाम काय होतो त्याच्यावरून मग आपण ठरवू शकतो की ही वासना होती की अंतस्फुरणा होती. हा परिणाम काय झाला त्याच्याप्रमाणे वागण्याने परिणामाच्या द्वारे करू शकतो, किंवा आपण जास्त संवेदनशील झालो खूप म्हणजे सूक्ष्म तर तो फरक आपल्याला कळू शकतो. अनेक वेळा आपल्याला कळतं खरं आपण जर अगदी प्रामाणिकपणे पाहिलं तर आपण त्या स्फूर्तीच्या नावाने वासनाप्रमाणे की मला काय स्फूर्णा झाली आपल्याला कळत असतं. ते जी भावना किंवा जी वृत्ती आपल्याला देवाकडे नेते, प्रपंचाकडून परमार्थाकडे नेते ती स्फूर्ण आहे. जी जगाकडे नेते ती वास असा थोडा फरक करू शकतो. पण ते सांगणं जरा कठीण आहे. विचार करून आणखी मी सांगतो पुढे. प्रियांका आत का तुम्ही? तुम्हाला आणखी विचारायचं आहे का? मी बरोबर विचारला का प्रश्न? प्रियांका नाही आहे, ठीक आहे. दुसरं असं आहे की आपल्या शास्त्रांमध्ये हे इंट्युशनचं वर्णन फारच कमी येतं. तुम्ही गीता वाचा किंवा इंट्युशनचं नावच नाही येत. तर्क आहे, अनुभव आहे, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, सगळे असे मार्ग सांगितलेले. इंट्युशन असं काही येत नाही तसं पाहिजे. पण ठीक आहे, लोकांना तोच अनुभव आहे म्हणून. पण इथे अर्जुनाला किंवा त्या उपनिषदांच्या शिष्याला असं काही सांगितलं नाही ऋषींनी की आता इंट्युशन सुद्धा एक मार्ग आहे किंवा त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या असं काही आलेलं नाही. मला इंट्युशनचा खरं म्हणजे संस्कृत शब्द काय तोही माहित नाही, पाहायला पाहिजे. आता ज्यांना उत्तर दिलं ते आहे की नाही इथे दिसत नाही. आता सगळ्याचे कॅमेरे ऑन नाही आहे, पण ठीक आहे. आता पुढचा दशक सुरू करणार. प्रार्थना म्हणायची का? हा चिन्मय मिशन नाशिकच तुम्ही युट्यूब पाहू शकता. ज्याने पसार तुम्हाला ज्यांना स्वामीजींचा आणखीन सत्संग ऐकायचा तुम्ही इच्छा प्रदर्शित केली आहे, तर चिन्मय मिशन नाशिकचा एक युट्यूब चॅनेल आहे. त्याच्यावर अनेक त्यांचे प्रवचन, शंका समाधान आहे, त्यांचे ज्ञानयज्ञ असतात. शलाका आपको बोलना है कुछ? शलाका त्या अरविंद जी मैं ना आई विल पुट द यूट्यूब लिंक ऑन द ग्रुप्स, व्हाट्सअप ग्रुप. स्वामीजींचा आता पंचदशीचा यज्ञ सुद्धा होणार आहे या चॅनेलवरती, तर तुम्ही लिंक पाठवतो मी, म्हणजे तुम्ही सगळेजण तुम्हाला स्वामीजींचा सत्संग आणखी हवा असेल तर मिळेल. त्यांची मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषातनं वेगवेगळे त्यांचे सत्संग आहेत. स्वामीजी मी सगळ्यांतर्फे तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि थँक्यू तुम्ही येऊन. आम्ही आपलं आमच्या पद्धतीत काही जेवढं जमेल तसं करत असतो. तुम्ही तर एवढं डिटेल सगळं करता, मी तर फक्त आता टच करतो बाकी काय, कारण परत तेच रिपीट करण्यात काही अर्थ नाही म्हणून थोडस वेगळं पद्धत. आणखीन
एक आणखीन आहे की एक भजनाचा एक वर्कशॉप करणार आहे आमच्या इथलच्या एक साधिका आहे, तर कुणाला अभंग भजन शिकायचे असतील मराठे मराठी तर त्याच्या थोडी आहे जरा अडचण, नंतर सांगतो मी, कारण ते फॉरेन जरा तो एक रूल आहे ना. ठीक आहे, ते नंतर प्रार्थना करू आता. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.